नमस्कार, स्वागत आहे तुमचं अनुमधु किचन मध्ये। तर आज आपण नाश्त्यासाठी इजी आणि टेस्टी ब्रेड ऑमलेट कसं बनवायचं ते पाहणार आहोत। हे ब्रेड ऑमलेट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल। सोपी रेसिपी आहे म्हणून रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि आवडली तर लाईक शेअर सबस्क्राइब नक्की करा। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करू। ब्रेड ऑमलेट बनवण्यासाठी इथे मी दोन ब्राउन ब्रेड घेतले आहेत, तुम्ही व्हाईट ब्रेडही वापरू शकता। आता हा ब्रेड आपल्याला कट करून घ्यायचा आहे, त्यासाठी इथे मी एक छोटा ग्लास घेतलाय। तुम्ही घरातील एखादी वाटी घेतली तरी चालेल। आता या ग्लासनी या ब्रेड मधील भाग अशा पद्धतीने कट करून घ्यायचा। हे पहा, मी ब्रेड मधला भाग बाजूला करून घेतला। तर ब्रेड मी गोल कट करून घेतला आहे, तुम्ही सुरीने चौकोनी शेप मध्येही कट करून घेऊ शकता। तर अशाच प्रकारे मी दुसराही ब्रेड कट करून घेते। हे पहा, आता हे ब्रेड बाजूला ठेवून देऊ आणि वळूया पुढच्या स्टेपकडे। तर बाउल मध्ये एक अंड फोडून घालूया। आता हे अंड चांगलं फोकनी फेटून घ्यायचंय। जर तुम्हाला हे ब्रेड ऑमलेट जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर तुम्ही ब्रेड व अंड्याचे प्रमाण वाढवू शकता। आता यामध्ये भाज्या ऍड करूया। भाज्यांमध्ये मी थोडासा साधारण 2 चमचे बारीक चिरलेला कांदा ऍड करते, त्याचप्रमाणे बारीक चिरलेला टोमॅटो, थोडीशी शिमला मिरची आणि थोडेसे कॉर्न ऍड करत आहे। भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता। आता यात मसाले ऍड करू, 1/2 चमचा चिली फ्लेक्स, तुम्ही याऐवजी लाल तिखट वापरला तरी चालेल, 1/2 चमचा काळा मिरी पावडर, चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घालून हे चांगलं फेटून घ्यायचंय। तर इथे मी अंड छान फेटून घेतलं। आता ब्रेड ऑमलेट बनवायला घेऊ। त्यासाठी बाजूला पॅन मध्ये मी थोडस तेल गरम करायला ठेवलं होतं, तुम्ही बटरही वापरू शकता। गॅस मंद आचेवर ठेवायचा आणि तेल गरम झाल्यावर यामध्ये कट केलेला ब्रेड मधोमध ठेवायचाय। अंड्याचं मिश्रण कट केलेल्या ब्रेडच्या मधोमध ऍड करायचं आणि सर्कल मध्ये कट केलेला ब्रेड यावर ठेवून हलक्या हाताने प्रेस करायचा, म्हणजे हा ब्रेड यावर चिकटेल। आता ब्रेडला वरून थोडस तेल किंवा बटर लावून घ्यायचं व 2 मिनिटांनंतर हा ब्रेड उलटा करून घ्यायचा। गॅस मंद आचेवर असल्यामुळे हा ब्रेड छान खरपूस भाजले जातो। आता दुसऱ्या बाजूनेही 2 मिनिटं हे ब्रेड ऑमलेट भाजून घ्यायचंय। तर इथे ब्रेड ऑमलेट तयार आहे, आता काढून घेऊ। तर अशाच पद्धतीने दुसरं पण ब्रेड ऑमलेट तयार करून घ्यायचंय। मुलांच्या मधल्या भुकेसाठी किंवा नाश्त्याला काही झटपट बनवायचं असेल तर तुम्ही हे ब्रेड ऑमलेट बनवू शकता, पटकन होतं आणि हेल्दीही आहे। तर दोन्ही बाजूनी 2-2 मिनिटं हे ब्रेड ऑमलेट मी खमंग खरपूस असं भाजून घेतलं। तर इथे मी दुसरं पण ब्रेड ऑमलेट तयार करून घेतलं। तुम्ही पाहू शकता याला रंग खूपच सुंदर आला आहे, मस्त दिसतंय। आता हे तुम्हाला कट करून दाखवते। तुम्ही हे ब्रेड ऑमलेट सॉस सोबत किंवा मॅयोनीज सोबत खाऊ शकता, खूपच टेस्टी लागतं आणि सर्वांना खूपच आवडेल। तर तुम्हीही इझी आणि टेस्टी हे हटके पद्धतीने बनवलेलं ब्रेड ऑमलेट नाश्त्यासाठी नक्की बनवून पहा आणि कशी वाटली रेसिपी हे कमेंट्सद्वारे जरूर कळवा। रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि आपल्या अनुमधु किचन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूचं बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।